एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभावी अशी रसल रिबेलो यांची कहाणी. 13 जानेवारी 2012 रोजी इटली देशातील कोस्टा कांकर्डिया जहाज दुर्घटनेत वसईतले रसल रिबेलो बेपत्ता झाले होते. जहाजातल्या सर्व प्रवाशांचा शोध लागला होता, मात्र रसेल यांचा स्थांग पत्ता लागू शकला नव्हता. सर्वांनीच रसेल यांची आशा सोडली होती, पण त्यांचे मोठे बंधू केविन यांनी मात्र आपल्या भावाला शोधून काढायचा चंगच बांधला. शेवटी 3 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर केविन यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यांनी इटलीमध्ये जाऊन तिथं राहून आपल्या भावाचा मृतदेह शोधून काढला. DNA चाचणीनंतर रसेलचा पार्थिव शनिवारी वसईत आणण्यात आला आणि त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 13 जानेवारी 2012 या दिवशी इटली देशात कोस्टा कांकर्डिया जहाजाचा अपघात झाला होता आणि त्यात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 167 प्रवासी जखमी झाले होते. त्या जहाजात 4,300 प्रवासी होते, त्यापैकी 50 जास्त प्रवासी वसई विरारमधलेच होते. नोव्हेंबर मे जब उन लोगों ने अपना काम शुरू किया शिप का सब पीसेस तोड़ने के लिए तो तब उनको उसका लास्ट एक फ्लोर पे 8th फ्लोर पे उसका बॉडी मिला कैबिन सब फर्नीचर के नीचे. ये 3 साल में हम लोगों ने ऐसा दिन निकाला है कि रोज रात और दिन उसका याद करके अभी मिलेगा, अभी मेरा बेटा मेरे को न्यूज़ देगा बाबा का कुछ मिला न्यूज़ मिला करके हम लोग दिन रात उसके लिए प्रार्थना करते थे. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.